हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ पूजा वाल्लेकर या लॉग चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला माहिती मी माहेरी आलेली आहे आणि मम्मीच्या हातच्या मला रशी पातोड्या खायच्या आहे। तर मम्मी तयारी करते त्याची। मम्मीने पातेल्यामध्ये तेल, जिरं, लसूण कुटून टाकलेलं आहे आणि आता उकळी येऊन देणार आहे पातोड्यांसाठी। मम्मीच्या हातची रेसिपी स्पेशल। जास्त झालं तर पातळ पण होऊ शकतं, पातोड्या जमणार नाही, म्हणून पाणी जेवढं पीठ त्याच्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं। पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची, मग त्यामध्ये पीठ टाकायचं आणि मग घोटून घ्यायचं। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता मम्मी त्यामध्ये पीठ ॲड करते आणि इकडे एक्स्ट्रा पाणी गरम व्हायला ठेवलंय, जर गरज वाटली तर आपण पाणी टाकू शकतो। हे सगळं पीठ मिक्स करून व्यवस्थित घोटून घ्यायचं, लाटण्याच्या साहाय्याने घोटायचं म्हणजे व्यवस्थित घोटलं जातं। पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित पातोड्या होत्या। छान असं पीठ तयार झालेलं आहे। आता हे वाफे 5 मिनिटं झाकण ठेवून व्यवस्थित वाफून द्यायचं, मंद आचेवर ठेवायचं। पीठ आता व्यवस्थित वाफलं गेलेलं आहे, पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित हटून घ्यायचं। मम्मी अशा पद्धतीने ताटाला तेल लावून घेते, थोड्या वेळ पीठ थंडच होऊन द्यायचं कारण की खूप गरम आहे। पीठ ताटाव काढून घ्यायचं। व्यवस्थित ताटावर थोपून घ्यायचं पीठ। आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं, गरम थोडं गरम असताना थापायचं म्हणजे वड्या छान निघतं। आणि असंच पद्धतीने दुसरं ताट देखील थापून घ्यायचं आणि हे ताट थोडा वेळ 2 मिनिटं तरी असं थंड होऊ द्यायचं म्हणजे वड्या छान निघतील। वड्या थंड झाल्या, आता मम्मी कट करून घेते। अशा पद्धतीने पण कट करून घ्यायच्या आहे, उभ्या आडव्या शंकर पाळ्याच्या आकारमध्ये कट करायच्या आहे। आपल्या अशा पद्धतीने सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहे आणि बघू शकता मस्त छोट्या छोट्या वड्या, छान शंकर पाळ्याच्या आकारात मस्त वड्या निघालेल्या आहे। वड्या सगळ्यांनाच आवडतात, रशीसोबत कमी, पण पातोड्या अशा म्हणजे खूप आवडतं आम्हाला खायला। अशा पद्धतीने सर्व वड्या तयार झालेल्या आहे, बघू शकता किती सुंदर वड्या झालेल्या आहे।